नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। राज्यात भगव्या सरकारची मजबूत भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे। महाराष्ट्रातील प्रतापगडावरचा अफजलखानाचा दर्गा आता इतिहासात जमा झालाय। सरकारने या दर्गेचे अतिक्रमण हटवून किल्ल्याच्या स्वाभिमानाची पुनर्स्थापना केली आहे। याच पावलांवर चालत विशालगडाचे दर्गेचे अतिक्रमण देखील हटविले आहे आणि पुण्यात अतिक्रमण केलेल्या मशिदींना जमीनदोस्त केलंय। आज हिंदू सणांवर कोणतीही बंधने नाहीत। भगव्या सरकारच्या धाडसी धोरणामुळे आता धार्मिक स्थळे बेकायदेशीर अतिक्रमण दूर केले जात आहेत। शहरांना भारतीय संस्कृती जपणारी नवीन नावे मिळत आहेत। औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर जिहादी कारवायांवर कडक कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मुस्लिमांना आता कोणतीही विशेष आरक्षण नाही, आता सर्वांना समान न्याय। भगव्या सरकारच्या साहसपूर्ण धोरणामुळे महाराष्ट्रात भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन सुरू आहे। अतिक्रमण, जिहादी कारवाया आणि बेकायदेशीर स्थळांवर आता पुन्हा आळा बसत आहे। हिंदू संस्कृती संरक्षण करणारे हे सरकार आता पुन्हा राज्यात येण्याचे संकेत देत आहे।